टिपू सुलतान आणि भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. टिपू सुलतान व भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जन्मोत्सवानिमित्त नगरपालिका शाळा क्रमांक 5 व HKD उर्दू हायस्कूल मध्ये टिपू सुलतान व मौलाना आझाद जन्मोत्सव समिती कराड यांच्या सौजन्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बेग सर यांनी मांडले. तसेच HKD उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री इरकल सर यांनी मौलाना आझाद बद्दल विचार मांडले. मुलांनी व मुलींनी जास्तीत जास्त शिक्षण घ्यावे आणि समाजासमोर आदर्श निर्माण करावे असा संदेश देण्यात आला. तसेच मुबीन मुल्ला यांनी मौलाना आझाद यांचे शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण कार्य सांगितले. श्री मुल्ला सर यांनी आभार मानले. यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तसेच टिपू सुलतान व मौलाना अब्दुल कलाम आझाद जन्मोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमानंतर हजरत टिपू सुलतान व मौलाना आझाद जन्मोत्सव समितीतर्फे विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या 129व्या जयंतीनिमित्त आम्ही विविध कार्यक्रम घेतले. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचं ध्येय एकच होतं की आपल्या सर्व भारत देशामध्ये शिक्षण प्रसार व्हावा व त्यांनी आपले आयुष्य शिक्षण प्रसार करण्यासाठी घालवले. मौलाना अब्दुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते व त्यांनी आपले आयुष्य शिक्षण प्रसारासाठी घालवला. यांच्या जयंतीनिमित्त आम्ही HKD उर्दू हायस्कूल कराड येथे जिलेबी वाटपचा कार्यक्रम घेतला व कराड नगर परिषद शाळा नंबर 5 येथे पण आपण जिलेबी वाटपाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाचे आमचे आयोजक स्वतंत्रवीर शहीद हजरत टिपू सुलतान रहमतुल्ला अलैह व मौलाना अब्दुल कलाम आझाद जन्मोत्सव समिती कराड यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. हिंदी है हम हिंदुस्तान हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम हिंदुस्तान हमारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय बाबा साहेब आंबेडकर. एजुकेशन सोसाइटी की HKD एंग्लो उर्दू हाई स्कूल में हमारे भारत के साबिका वजीर तालीब मोहतरम जनाब अब्दुल कलाम आज़ाद साहब की यौम पैदाइश के मौके पर स्कूल में यौम तालीम मनाया गया. आज इस दिन बच्चों ने बड़ी जोश व खरोश के साथ हिस्सा लिया और इस दिन मौलाना आज़ाद के किरदार पर रोशनी डाली, उनके समाहयात को सबके सामने रखा और इस प्रोग्राम के अंदर खासकर बच्चों के अंदर एक किस्म की चिकाटी, एक किस्म की लगन, एक इंटरेस्ट पढ़ाई के लिए हो इसकी नसीहत की गई. इस प्रोग्राम में शाड़ा व्यवस्थापन समिति के उपाध्यक्ष, कराड़ मुस्लिम एजुकेशन सोसाइटी के सदस्य जनाब अल्ताफ भाई मुल्ला, सभी स्टाफ मौजूद थे. आज के दिन तालीम की अहमियत क्या है, ये बच्चों के अंदर बड़े ही अच्छे अंदाज में इस प्रोग्राम के ज़रिए पहुंचाया गया. बच्चों को ये बताया गया कि वो अपने ज़िंदगी में एक नज़मुल ऐन रखें, एक टारगेट रखें और वो ज़्यादा से ज़्यादा आला तालीम हासिल करें और वो भरोसा रखें अपने आप पर, अपनी पढ़ाई पर. वो कल की फिक्र ना करते हुए आज की फिक्र करें. अगर वो आज की फिक्र करेंगे तो कल उनका भविष्य बेहतर हो सकता है, बच्चे ज़िंदगी में आगे बढ़ सकते हैं. इस प्रोग्राम के ज़रिए ये मालूमात, ये नसीहतें दी गई. ये प्रोग्राम बहुत ही उत्साह के साथ मनाया गया और बच्चों के जहन में, बच्चों के दिलों में खुशी ही खुशी है. और इस खुशी को दुबाला करने के लिए कराड़ शहर से दीगर संस्थाओं ने जिलेबी वाटप का कार्यक्रम किया गया. बच्चे बहुत ही खुशी खुशी अपने घर चले गए. भारत रत्न मौलाना अब्दुल कलाम आज़ाद यांची 129वी जयंती. हे एक मौलाना अब्दुल कलाम आझाद, हे मौलाना आझाद या नावाने प्रसिद्ध होते. त्यांचा जन्मदिवस हा
शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो, राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. ह्याचे मौलाना आझाद यांनी शिक्षणासाठी प्रसार केला आणि यांच्या शिक्षणासाठी यांनी पूर्ण जीवन समर्पित केले. यांनी शिक्षणासाठी यांनी पूर्ण जीवन समर्पित केले. यांच्या जयंतीनिमित्त शाळेत उर्दू HKD अँग्लो उर्दू शाळा ह्याच्यात यांच्या जयंतीनिमित्त जिलेबी वाटपचा कार्यक्रम घेतले. हे त्यांचे मोठे बलिदान आहे शिक्षणासाठी. आज आपण इथे तरवणी साजरी केली आहे आणि शिक्षणाबद्दल काय महत्त्व आहे, अबुल कलाम यांनी शिक्षणाचा प्रसार कशा प्रकारे केला, आजच्या मुलांमध्ये शिक्षण जागृती कशा प्रकारे यावी व्हावी यासाठी इथे सर्वांच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल ज्ञान देण्यात आले. जास्तीत जास्त व्यक्ती शिकावे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिकून काहीतरी एक आदर्श समाजासमोर व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि शाळेचे पण आभार मानतो.